नमस्कार मी वृषाली वाडील टी नाईन विशेष मध्ये आपलं स्वागत करते सुरुवातीला एक महत्वाची ब्रेकिंग बातमी जालन्यात ओबीसी नेत्यांचा मोर्चा झालेला असला तरी राजकीय पक्षांचाही या मोर्चाला पाठिंबा होता का अशी चर्चा आता होऊ लागली कारण भाजपाकडून कोणत्या नेत्यांनी जावं याची नावं भाजपनं ठरवली असा दावा पंकजा मुंडे यांनी केलाय पंकजा मुंडे ओबीसी मोर्चा सहभागी नव्हत्या यावर स्पष्टीकरण देताना पक्षानं आशिष देशमुख देवयानी फरांदे आणि डॉक्टर महात्मे या तीनच नेत्यांची नावं मोर्चासाठी दिल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे आतापर्यंत ओबीसीचे अनेक मेळावे वेगवेगळ्या पक्षांनी अगदी भारतीय जनता पार्टीने देखील घेतले ज्याला अगदी राजनीत राजनाथ सिंगांपासून अनेक नेते आले पण मा हा असा मेळावा होता ज्याच्यामध्ये माझा फोटो लागला होता त्यामुळे लोकांची नक्कीच अपेक्षा होती की त्याला मी यावं आणि याच्यामध्ये हा सर्वपेक्षीय मेळावा असल्यामुळे पक्षाचे कोण जावे ह्याच्या संदर्भातला निर्णय हा राज्यातील पक्षातील टीमनी घेतलेला असल्यामुळे आशिष देशमुख देवयानी फरांदे आणि डॉक्टर महात्मे या कार्यक्रमाला गेले होते